प्रदेश के लखीमपुर में किसानों के एक आंदोलन पर केंद्रीय मंत्री के बेटे ने गाड़ी से कुचलने से 8 किसानों की मौत हो गई थी, जिसके विरोध में महाविकास अघाड़ी के समर्थन में महाराष्ट्र बंद का आह्वान किया गया था। आपको बता दें कि उत्तर प्रदेश के लखीमपुर खीरी में केंद्रीय मंत्री अजय मिश्रा के बेटे ने विरोध कर रहे किसानों के समूह को गाड़ी से कुचल दिया, जिसमें 8 लोगों की मौत हो गई थी। इस घटना के विरोध में महाविकास अघाड़ी सरकार ने 11 अक्टूबर को महाराष्ट्र बंद का आह्वान किया था। उसी के मद्देनजर भंडारा तुमसर सिहोरा में कुछ देर के लिए सन्नाटा छाया हुआ था। इस बंद में NCP कांग्रेस शिवसेना के नेता एक साथ आकर रैली निकालकर BJP सरकार के विरोध में नारे लगाए गए और किसानों के विरोध में जो कानून लाए हैं उसका भी विरोध जताया गया। बता दें लखीमपुर खीरी में 3 अक्टूबर को 4 किसान और अन्य 4 लोगों की मौत हो गई थी। उसी के समर्थन में आज महाविकास अघाड़ी सरकार ने महाराष्ट्र बंद किया था। शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा आणि कुंभकर्णी केंद्राच्या सरकारला कुठेतरी जाग व्हावी आणि 8-9 महिन्यापासून जे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जे दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची कुठेतरी चिंगारी गावागावात पेटावी म्हणून महाराष्ट्रातल्या आघाडी पक्षांनी आज महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं। त्याच धर्तीवर माननीय धनंजयभाऊ तुरकर यांच्या नेतृत्वामध्ये शिवोरा गावात पूर्ण आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवोरा बंद पाडला, त्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली दिली आणि त्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतात मोठ्या संख्येने आज कार्यकर्ता आणि शेतकरी बंधू एकत्रित झालेले आहेत। कुठेतरी आमची मागणी हीच आहे की हत्यारा हा मंत्र्याचा पोरगा असेल, आमदारचा असेल, खासदारचा असेल, हत्यारा हा हत्यारा असतो आणि शेतकरी हा शेतकरी आहे। ही जी केंद्र सरकार आहे, मोदी सरकार आहे व जी योगी सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये, जो त्यांच्या गृहराज्यमंत्री मोदी सरकारचा आहे, त्यांचा मुलगा ज्या पद्धतीने लोकांशी व्यवहार करत आहे आणि त्यांच्यावर गाडी चालवत आहे, हे जे कृत्य होते अमानवीय आहे आणि त्या कृत्याचा निषेध करण्याकरिता आम्ही इथं जमा झालो। त्यांना शासनाने आणि सुप्रीम कोर्टाने या देशाचा जो सर्वोत्तम जो कायदा आहे त्याने या गोष्टीची गंभीरतेनं दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये या देशामध्ये भारतामध्ये सुराज्य स्थापण्यासाठी मदत होईल। सिहोरा से BCN न्यूज के लिए जितेंद्र पटले की रिपोर्ट।